नमस्कार सर्व शेतकरी मित्राचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांनो खास करून आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शंभर टक्के हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघावा आपल्यासाठी शॉर्ट बट स्वीट थोडक्यात माहिती सांगणारे आणि जी काही माहिती आहे तर ती आपण सगळी विचारपूस करून सगळीकडून माहिती घेऊनच बोलत आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी मित्रांनो विनंती करतो आपण शेतीविषयक असो किंवा इतर आपल्या जेवढे काही शेत शेतीशी संबंधित सर्व पिकाचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी अवश्य आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सगळ्यांना एक चिंता तर सगळ्यात मोठी हीच आहे सध्या तर भावाचं तर बाजूलाच राहू द्या पण चिंता ही आहे की पाऊस कधी येणार आहे कारण पावसासाठी सर्व पिके पण आतुरलेले उरलेले आहेत पिकं आता करपायला लागलेली आणि बरेचसे हवामान तज्ज्ञ बरेचसे वेगवेगळ्या माध्यमातून पंधरा सोळा सोळा ऑगस्टपासून तारीख दिली होती परंतु कुठेतरी परत पाऊस एकदा हुलकावणे देताना दिसतोय परंतु नव्याने जी काही तारीख डिक्लेअर होत आहे तर ती अठरा एकोणावीस तारखेला भरामध्ये बऱ्यापैकी पावसाची शक्यता सांगितली जाते शेवटी निसर्ग आहे काही पण होऊ शकतो परंतु ठीक आहे आज सोळा तारीखे सॉरी सतरा तारीखे म्हणजे दोन दिवसावरती आता पाऊस येऊन ठेपलेला आहे असं आपण म्हणू शकतो आणि शंभर टक्के पाऊस येईलच बरं चला शेतकरी मित्रांनो वळूया आपल्या कांद्याच्या मार्केटकडे मित्रांनो नेमकं कांद्याला कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या दिवशी किंवा आता येणाऱ्या आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात किंवा येणाऱ्या दीड महिन्याच्या आतमध्ये नेमकं कोणत्या टप्प्यात जाऊन सर्वात जास्त भाव असेल शेतकऱ्यांनी नेमकं कांदा कधी विकवावा यावरती आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी मित्रांनो मी सध्याचे जे ताजे बाजार आहे ते एकदा तुमच्या समोर सांगतो आणि जे काही ताजे बाजार भाव आहेत तर ते तुम्हाला मी बाजार समितीकडून घेतलेली डिटेलच्या माध्यमातूनच सांगतोय मित्रांनो कोल्हापूर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त कांदा जास्ट गेलेला आहे सत्तावीसशे म्हणजे नेमकंच काला त्याच्यानंतर अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त गेलेला आहे दोन हजार रुपये त्याच्यानंतर खेडचाकण या ठिकाणी गेलेला आहे जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये त्याच्यानंतर मित्रांनो काल सगळ्यात जास्त कांदा जर कुठं गेला असेल तर सोलापूरला चौतीसशे रुपयेपर्यंत जास्तीत जास्त गेलेला आहे आता बरेचसे शे... शेतकरी म्हणत होते सोलापूरचा भाव सांगा तर सोलापूरला कांदा चौतीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे जळगाव या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त एकवीसशे बारा रुपयापर्यंत गेलेला आहे साक्री या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त तेवीसशे पंचावन्न रुपयापर्यंत गेलेला आहे पुणे या ठिकाणी कांदा मित्रांनो जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे पुणे पिंपरी या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे त्याच्यानंतर पुणे मांजरी या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंत गेलेला आहे मंगळवेडा या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त सत्तावीसशे दहा रुपयापर्यंत गेलेला आहे त्याच्यानंतर नंतर यवला या ठिकाणी कांदा मित्रांनो पंचवीसशे अकरा रुपयापर्यंत जास्तीत जास्त गेलेला आहे त्याच्यानंतर यवला अंधारसूल या ठिकाणी मित्रांनो सत्तावीसशे त्रेपन्नपर्यंत पर्यंत कांदा गेलेला आहे त्याच्यानंतर नाशिक या ठिकाणी मित्रांनो कालच्याला चाल कांदा अठ्ठावीसशे एकावन्न रुपयापर्यंत म्हणजे साडे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत जास्त जास्त दर गेलेला आहे मित्रांनो लासलगाव या ठिकाणी कांदा जास्त जास्त काल पंचवीसशे एकवीस रुपयापर्यंत गेलेला आहे त्याच्यानंतर लासलगाव निफाड या ठिकाणी कांदा काल जास्तीत जास्त सव्वीसशे सव्वीस गेलेला आहे त्याच्यानंतर लासलगाव विंचूर या ठिकाणी कांदा पंचवीसशे सातपर्यंत गेलेला आहे त्याच्यानंतर सिन्नर या ठिकाणी कांदा पंचवीसशे बेचाळीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त गेलेला आहे पैठण या ठिकाणी मित्रांनो कांदा जास्तीत जास्त तीन हजार गेलेला आहे त्याच्यानंतर मनमाड या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त अठ्ठावीसशे चौसष्ट रुपयापर्यंत गेलेला आहे पारनेर या ठिकाणी कांदा जास्ती जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे भुसावळ या ठिकाणी मात्र कमी मिळालेला आहे कांद्याला भाव तिथं बाराशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त केला तर वैजापूर या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त तेवीसशे पंचावन्न रुपयापर्यंत गेलेला आहे तर घोडेगाव कांदा मार्केटमध्ये मा मित्रांनो कालच माझे मित्र एक सर त्यांची स्वतःचा जो कांदा आहे तर तो बत्तीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे अशा पद्धतीने सध्या बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कांद्याचे भाव आहे तर आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या तुमचा पण आहे जे जेणेकरून तुम्ही स्वतः हा व्हिडिओ जॉईन केला की का, नेमकं काय का सांग सांगतो कमीत कमी आपण ऐकून तर घेऊ तर मित्रांनो बरेच जण असे पण चर्चा करत होते की आ, कांदा भाव वाढणार कांदा भाव वाढणार त्यात आपण पण होतो कांदा भाव वाढणारच निश्चितच आहे परंतु मध्यंतरी परत त्या ठिकाणी परत बऱ्याचशा चर्चा चालू झाल्या की नाही आता आयात आयात होणार तीन लाख टन कांदा इकून तिकून काहीतरी ते बऱ्याच गोष्टी झाल्या बरोबर तर याच्यामध्ये नेमकं आता शेतकरी संभ्रम अवस्थेमध्ये की परत कांद्याचे भाव उड उतरणार आहे का चढणार आहे का काय होणार आहे तर मित्रांनो सद्यस्थिती अशी आहे मित्रांनो की कांद्या भा काय म्हणते तीन लाख टन कांद्याने काहीच फरक होणार नाही शंभर टक्के कारण इकडं जे स्टॉक पाहिजे आणि मागणी जेवढी आहे ना तर त्या तुलनेमध्ये आवक म्हणजे म्हणावं तशी नाही या आठवड्यात तरी थोडी बरी आवक आहे कारण भाव वाढला म्हणून सर्व शेतकरी हे जास्तीत जास्त कांदा घेऊन येताना दिसत आहे परंतु जसं त्या ठिकाणी परत शेतकऱ्याचा कांदा थोडासा स्टॉप होईल तर शंभर टक्के परत कांद्याला यापेक्षा जास्त भाव असेल म्हणजे आता चालू आहे मित्रांनो ऑगस्ट सतरा ऑगस्ट आहे तर जेवढा आपण माहिती घेतली अनुभव आहे त्यानुसार सांगतो मी तुम्हाला की कांद्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सप्टेंबर महिना सर्वात जास्त महत्त्वाचा असणारे जर तुमचा कांदा टिकून क्षमता चांगली असेल दर्जेदार असेल आणि तुम्ही टिकू शकता त्याची निगा राखू शकता असं असेल तर शंभर टक्के आपण सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा विकावा म्हणजे विकावा म्हणजे तो निर्णय तुमचा तुमचा राहिला परंतु एक वैयक्तिक सांगतो आहे मी माझं वैयक्तिक मत मांडतो मी तुमच्यासमोर सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा आणि त्यातल्या सप्टेंबर महिन्यामधल्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी शेवटी आणि दुसऱ्या मध्ये अशा याच्यामध्ये कांद्याला सर्वोत्तम भाव असू शकतो कारण कंडिशन त्यावेळेस अशी असणारे आवक कमी असणारे आणि शंभर टक्के त्या ठिकाणी मागणी खूप असणार आहे आणि त्याच्यामुळं कांदा हा अंतिम टप्प्यात देऊ शकतो त्याच्यापुढे जर तुम्ही विका विकायला जावा जाईल विकायला जर गेला तर त्याच्यापुढे तुम्हाला त्या ठिकाणी कांदा नव्याने कांदा परत मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे तर म्हणून त्या ठिकाणी सप्टेंबर महिना हा कांद्यासाठी सर्वात महत्त्वाचा असू शकतो चला मित्रांनो अशाच पद्धतीचे शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि खास करून शेतकऱ्यांसाठी हा प्रामाणिक प्रयत्न करत असतो रवस एक कमेंटसुद्धा आपले नक्कीच कळवा आणि आप आम आमच्या सुद्धा काही कमी जास्त चुकत असेल तर शंभर टक्के आपण आम्हाला सल्ला सुद्धा देऊ शकता आम्ही सुद्धा तुमच्या सल्ल्याचं पालन करू चला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढे झेव हो।